अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात का ठळक वृत्त। नुकतच MBBS या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांचे सुपुत्र डॉक्टर अजय राठोड हे MBBS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याने जामनेर बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। बंजारा समाजाचे विस्तार अधिकारी अमरसिंग राठोड, मार्केट कमिटीचे उपसभापती दीपक चव्हाण, बंजारा टायगरचे खजिनदार राजेश नाईक, प्रकाश नाईक, नटवर चव्हाण, ज्ञानदास चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर अजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला आहे। आमचे बंजारा समाजाचे ESI आदरणीय जयसिंग राठोड यांचे सुपुत्र जयसिंग राठोड यांचे MBBS हे शिक्षण अतिशय यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलं आणि आज बंजारा समाजाला एक मानाचा तुरा त्या निमित्ताने आमच्या आजीने लावला। खरोखर बंजारा समाज जो वाड्या वस्तीवर राहणारा समाज होता, आज तो समाज अजयच्या रूपाने MBBSच्या संदर्भामध्ये आज समाजाची सेवा तिच्याकडनं घडणार आहे। मी संपूर्ण बंजारा समाजातर्फे आमचे साहेब अमरसिंग भाऊ असतील, राजेश नाईक साहेब असतील, नटवर भाऊ असतील, आमचे दीपक चव्हाण असतील, सोनूसिंग चव्हाण असतील, आमचे ज्ञानेश्वर भाऊ असतील आणि आमचे ग्रामसेवक प्रकाश भाऊ असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज हा कार्यक्रम हा राबवण्यात आला। हा संपूर्ण पंजाब समाजातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात राबवण्यात आलेला आहे, कारण की कोरोनाचं महासंकट आहे, खूप मोठा सत्कार आम्ही करणार होतो, परंतु या सर्वांच्या मार्गदर्शनाने एक छोट्याखाने स्वरूपामध्ये आम्ही आजीचा सत्कार केला। आमच्या समाजाला खरोखर आज गर्वाने आमची छाती फुलून आलेली आहे की आज आमच्या समाजामध्ये अजयसारखा तरुण आज MBBS झाला आणि त्याचा आदर्श समाजातील अनेक तरुणांनी घ्यावा। म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण त्याला म्हणूया की एखादा मार्ग जर का आपल्याला चालायचा असेल तर कुठे मार्गदर्शकाची आवश्यकता असते, तो मार्गदर्शक म्हणजे आमचा अजय त्या ठिकाणी ठरेल, एवढी मी त्या ठिकाणी आशा व्यक्त करतो। नमस्कार, माझं नाव अजय जयसिंग राठोड। आजपासून 5 वर्षापूर्वी मी MBBSमध्ये माझं शिक्षण चालू केलं आणि 2 तारखेला माझा या महिन्याच्या 2 तारखेला माझा रिझल्ट अनाऊन्स झाला आणि मी 5 वर्षाचा कोर्स हा MBBS कम्प्लीट केला आणि डॉक्टर झालो। तर या संपूर्ण माझ्या अभ्यासक्रमामध्ये ज्यांनी मला साथ दिला ते म्हणजे माझे वडील, माझी आई, माझी बहीण आणि माझे जे जवळचे मित्र वगैरे होते आणि माझे जवळचे जे नातेवाईक वगैरे होते समाज, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि आज जे पण मी काही आहे मी त्यांच्यामुळे आहे। तर या करोनाच्या काळामुळे या छोट्याशा स्वरूपामध्ये आज मला त्यांनी अभिनंदन केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि येत्या पुढील काळात मी वैद्यकीय सेवेतून जे काही माझ्याकडून होईल त्याच्यासाठी मी समाजाचे खूप काही मदत करेल अशी इच्छा बाळगतो। जितके पण माझ्या समाजातील किंवा कोणतेही जे तरुण आहेत त्यांना मी एकच सांगतो की वेळ किती काही असली, किती आपल्याला आयुष्यात पराभव मिळत असला, जर पण आपण अथक परिश्रम आणि जिद्द ठेवली, मेहनत ठेवली, स्वतःची प्रामाणिक राहिलो, तर एक दिवस तो नक्की देतो की जे आपल्याला पाहिजे राहतं ते आपल्याला नक्की भेटतं। कधी आपल्या गुरूंचा आणि आईवडिलांचा अनादर करू नका, कारण की आयुष्यात तीच गोष्ट आहे की जी सर्वात महत्त्वाची असते आणि तीच पुढे मानली जाते। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।